घरातल्या बाईला निश्चितच चांगलं समजतं। तर आजच्या या कार्यक्रमासाठी सुरुवात करताना ज्या विद्येच्या दोन्ही देवी आहेत यांचं स्मरण करून, विशेषतः ज्या फाउंडेशनच्या वतीनं ही शाळा सुरुवात आहे ती माझी आई आहे, आणि विशेषतः संपतराव आणि आमचा पुतण्या प्रमोद दोन वर्षापासून धडपडत आहेत म्हणतोय, बेजार होत आहेत, कष्ट करतायत, आणखी गाडी कच्च्या रस्त्यावर आहे, डांबर रोडवर यायची आहे, काँक्रीटच्या रोडवर येऊन गाडी पळायला आणखी बाकी आहे आणि निश्चित पळेल। यानंतर अख्ख्या दराडे फॅमिलीचा ह्यांच्या मागं पूर्ण पैशासहित हरचीच पाठिंबा राहील। कदाचित थोडंसं काम आणखी जर तुम्ही किनगावकरांनी पालकांनी आणि तुम्ही चांगलं करून दाखविलं तर कदाचित तुमच्या परिसरामध्ये आपण आपली स्वतःची एकर दीड एकर दोन एकर जागा घेऊन मी मोठी शाळा करू शकतो। आणि ही कुवत आईच्या आमच्या पुण्यानं आम्हाला दिलेली आहे। सरला किंवा तुम्हाला माहीत नाही, MGM स्टुडंट आहे मी बी आणि आमचे कंडक्टर साहेब, पण आमचं शिक्षणाची पद्धत मित्रांनो खूप वेगळी होती। मी शिकलो का फक्त आईला रोजगाराला जावं लागत नाही म्हणून, कारण आईनं टोपले वाहून इथं गाठ झाली होती। रोजगार केलेली एक महिला आहे पण किती कठोर असू शकते। आता बऱ्याचशा खेड्यातल्या बाया लेकरू अहमदपूरला नाही पुण्याला शिकवायला पाठवत नाही, पण आमच्या आईनं एकच सांगितलं की लेकराचं भलं करायचं असेल तर तुम्हाला कुठेही शिकवायला पाठवावं लागेल। आणि आमची शिक्षणाची पद्धत काय होती, गावात गाई सांभाळायला बाप मारित होता म्हणून आम्ही शाळेत जायचं। घरी भाकर खायला भेटत नव्हती, बोर्डिंग मध्ये पिटलं भाकर भेटत होत म्हणून आम्ही शाळेत गेलो। आणि आजच्या पालकांच्या स्थितीत आणि विद्यार्थ्यांच्या स्थितीमध्ये सगळ्या सुधारणा आहेत, इतक्या सुविधा उपलब्ध आहेत की एकदम आज लेकरू तुमचं कुठल्याही स्थितीत तुम्ही पोहोचवू शकता। फक्त जसं सरनी सुचवलं त्या प्रमाणामध्ये संस्काराची गरज आहे सध्याच्या काळामध्ये आणि पूर्वीच्या काळात भी होती। माझ्यासोबतचे पोरं आहेत जे गडी आहेत सालदार, ते सालदार राहिले ज्यांच्या घरामध्ये कुवत होती, ज्यांना त्या काळामध्ये 25 रुपये 30 रुपये महिना पुरवत होते वडील लोकांचे घेऊन, आम्हाला आमचे वडील 5 रुपये सुद्धा देऊ शकत नाही। मला आठवत नाही आमच्या वडिलांना कधी आमची फीज बी भरली म्हणून। सरांच्या घरी काम करायचं, सराकडूनच पैसे घ्यायचे आणि फीज भरायचे। मित्रांनो या जगामध्ये मी नेहमी सुचवत असतो की तुम्ही जर कर्तृत्ववान व्हायचं ठरवत असाल, तुम्ही जर तुमचा पाल्य कर्तृत्ववान ठरवायचं असेल तर त्याला जगातली कुठलीच अडथळा येत नाही, सर्व साधनं उपलब्ध होतात। मग जसं व्यंकटराव सुचवत होते की मी विद्यापीठात मला ठरवलं, माझं BCOM झाल्यानंतर लग्न करायला खूप लोक मागं होते। तुम्हाला माहीत आहे जनरली पहिल्या काळात ग्रॅज्युएट झाल्यावर लग्नाला फार सोपं होतं, पण मी ठाम ठरवलं की एक तर मला चार्टर्ड अकाउंटंट व्हायचं आहे किंवा मला चांगल्या क्वालिफिकेशनमध्ये मास्टर व्हायचं आहे, MBA व्हायचं आहे। आणि म्हणून मी विद्यापीठामध्ये शिकायला गेलो त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला निश्चित सांगायला मला आवडेल की फक्त 105 रुपये औरंगाबादच्या विद्यापीठात शिकायला जाते वेळेस आणि सोबत वायरची पिशवी, त्याच्यात एक घोंगडं आणि एक ताट तांब्या, हे घेऊन मी विद्यापीठामध्ये बसमध्ये उतरलो। जे अहमदपूरचे माझ्यासोबत पोरं होते शिकायला ते आधी जाऊन राहिले होते, ते मला माझा अवतार बघितला आणि ते जे पळाले ते एकही माझ्याजवळ आलं नाही, पण दुर्दैवानं ते आज एक बी जागेवर नाही आहे। मी माझा संयुक्त परिवार आहे, मी जसं व्यंकटरावांनी सुचवलं की 5 भाऊ आम्ही, 5ही एकत्रित आहे। वडिलांच्या हातची थोडीशी जमीन होती, आज बऱ्यापैकी जमीन आहे, सगळ्या गोष्टी सुबक आहेत। जसं मी सुचवलं की तुम्हाला ह्या शाळेमध्ये पालक आणि स्टाफ किती तुम्ही चांगल्या पद्धतीने करायला सुचवा, थोडेसे कष्ट घ्या, थोड्याशा सिच्युएशन चांगल्या डेव्हलप करा। आजचा हा कार्यक्रम अत्यंत सुंदर केला तुम्ही, तुमचं सगळ्यांचं कौतुक आहे। तुम्ही ज्या ट्रॅकवर आहात तो एक उन्नतीच्या मार्गावर निश्चित जाईल आणि त्या दृष्टीने आम्ही सर्व प्रकारचा सहयोग करू। एवढं बोलल्यानंतर मी विद्यार्थ्यासाठी एक निश्चित गोष्ट सांगेल। सर्वप्रथम हॅलो सर्व विद्यार्थ्यांना मी आग्रह करील की मी भारत माता की तुम्ही म्हणायचं जय म्हणू शकाल, भारत माता की, भारत माता की, हे ह्याच्यासाठी की तुम्हाला सावधान होता आलं पाहिजे ह्याच्यासाठी। याच्यानंतर मी तुमच्यासाठी एक गोष्ट सांगणार आहे, मी जेवढा तुमच्या एवढा होतो ना
त्यावेळेस नदीत पोहता पोहता आम्ही ह्या गोष्टी अशाच ऐकायच्या शिकायच्या आणि आईनं आम्हाला सांगायच्या. एक गोष्ट आहे सश्याची आणि कासवाची, तुम्हाला काही जणाला माहीत असेल काही जणाला नसेल. ससा आणि कासव जे आहे कदाचित प्रत्यक्ष तुम्ही आणि पाहिलं नसेल, पण निश्चित पाहायला पाहिजे. मी पालकांना आग्रह करील की ह्या छोट्या छोट्या घटना आहेत की ससा कसा असायला पाहिजे पाहायला पाहिजे, कासव कसा असतो पाहायला पाहिजे. गंगाखेडला एक माझ्या मित्राचा मुलगा आहे, त्यांनी कासव पोचले लेकराच्या आग्रहासाठी. आणि मग ह्या छोट्या छोट्या घटना असतात त्याच्यामधनं. तर ही काळ बदलून मी थोडीशी घटना सांगतोय जी व्यवस्थापनामध्ये वापरली जाते. पहिल्या काळातल्या कासव आणि सस्याच्या घटना तुम्हालाही माहीत असतील, तुम्हालाही कल्पना आहे त्या गोष्टीची. ज्या प्रमाणामध्ये ह्या सस्याची आणि कासवाची जंगलामध्ये रेस ठरवलेली असते पहिल्या काळाप्रमाणे, आणि मग सस्याला कासव कुठंच जोड लागत नाही आहे पण तो कासव रेस जिंकतो ह्याची कथा तुम्हाला माहीत आहे. आणि जंगलामध्ये ही रेस ठरवली त्यावेळेस झेंडा दाखवला गेला, ससाही पळायला सुरू करतो कासव बी पळायला सुरू करतो. आणि मग कासवाची चाल फार धीम्या गतीनं राहते, हलक्या हलक्या पावलानं चालत जातो पण कुठंच थांबत नाही, झोपत नाही. आणि ससा कसा असतो की जे पळायला सुरुवात करतो आणि बाउंड्री जवळ आली फक्त 100 मीटर वर हद्द राहिली तिथं झाडाखाली जाऊन ससा झोपी जातो. कासव झोपत नाही, कासव चालत 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 बाउंड्री पार करतो तोपर्यंत ससा झोपून राहतो. आणि अशा प्रकारे प्रयत्नानंतर ज्यांच्याकडे बौद्धिक कुवत कमी बी असली, कष्ट करायची कुवत बी असली तर ती व्यक्ती जिंकू शकतो. ही पहिल्यातली कथा आहे मित्रांनो. ससा आणि कासवाच्या गोष्टीमध्ये कासव जिंकतो आणि ससा हारतो. पण काळ बदलला, काळ हा ग्लोबल विलेजचा झालेला आहे. ग्लोबल विलेजमध्ये आज न्यूयॉर्कमध्ये काय घडतंय ते 2 मिनिटांमध्ये तुमच्या लेकराच्या हातात असू शकतंय. काळाच्या परिवर्तनाप्रमाणे जर तुम्ही बदलू नाही शकले, काळाच्या स्थितीप्रमाणे पालक किंवा स्टुडंट नाही बदलू शकले, तर पुढचा काळ जसं सांगितलं की अनेक प्रकारच्या स्थिती बिकट होऊ शकतात. आणि त्याच्यानंतरची जी घटना आहे, मग म्हणून मी सश्याची कासवाची ह्याच्या पुढची गोष्ट जी सांगतो, तर काळ बदलल्याप्रमाणे ही रेस जी होती तीही रेस 2 किलोमीटरची केली गेली. अलीकडे बी शेत होतं आणि पलीकडे बी शेत होतं, पण मधून एक 20 मीटरचा ओढा वाहत होता, ओढ्यात पाणी होतं. आणि म्हणून आजच्या स्थितीमध्ये सश्या कासवाच्या रेसमध्ये जिंकणं महत्त्वाचं नाही, पण दोघांनी मिळून जर जिंकलं तर दोघं यशस्वी होऊ शकतात. म्हणून आजच्या काळामध्ये काय केलं, जमीन जोपर्यंत होती सश्यानं कासव पाठीवर घेतला आणि नाल्यापर्यंत घेऊन गेलं, अत्यंत स्पीडनं घेऊन गेला. नाल्यापाशी गेल्यानंतर कासवानं सश्याला पाठीवर घेतलं आणि त्या 10-20 मीटरच्या पाण्यामधून कासवानं सश्याला पलीकडे सोडलं, पुन्हा सश्यानं कासवाला पाठीला घेतलं आणि बाउंड्री पार केली. म्हणून मी नेहमी हे उदाहरण व्यवस्थापनामध्ये देतो, भावकीत देतो, दुनियेत देतो, की तुम्हाला संयुक्तरित्या जर संपन्न व्हायचं असेल, संयुक्तरित्या जर यश सक्सेस मिळवायचं असेल तर ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. एकमेकाचा भेद, एकमेकाचा द्वेष किंवा एकमेकाच्या उणेपणा पाहून ह्या गोष्टी पूर्ण होऊ शकत नाहीत. म्हणून लेकरांसाठी निश्चितच गोष्ट आहे की पुढच्या काळामध्ये हे लेकरं ज्यावेळेस कर्तृत्वाला येतील त्यावेळेस हीच स्थिती राहील. कासव आणि सश्याला दोघालाही मिळून जिंकावं लागेल, दोघालाही इन विन सिच्युएशनमध्ये जावं लागेल. ही ह्यांच्यासाठी गोष्ट आहे. पालकासाठी मी आग्रह करेल मित्रांनो, जसं मी सांगितलं की 1981, 1982, 1983, 1986 मी MGM अहमदपूरला होतो. ज्या बोर्डिंगमध्ये आम्ही राहत होतो, पिठल्या भाकरीची बोर्डिंग होती, काळ्या हायब्रिडच्या ज्वारी त्या काळात होता, आणि त्या ज्वाऱ्यासुद्धा आम्ही गोळा करायच्या, प्राध्यापकांसोबत घ्यायचं, हिंगणगाव, देवकरा, मोळवण पोते घेऊन आम्ही स्वतः फिरलेले आहे. कारण पुअर बॉईज हॉस्टेलमध्ये स्टाफचे लोक, लेक्चरर लोक 10% पगार द्यायचे. भगवानराव त्यावेळेस अध्यक्ष होते, भगवानराव नागरगोजी साहेब. आणि मग गरिबाचे पोरं त्यावेळेस 150-200 पोरं राहायचे. आज हे 90% पोरं चांगल्या पोस्टवर आहेत, चांगल्या जॉबवर आहेत आणि संस्कारण आहेत. संस्कारण अर्थ जसं यांनी प्रवचन करतात ह्या पद्धतीत सांगितलं, संस्कारामध्ये मी 2 गोष्टी अत्यंत जाणकारानं बोलत असतो की संस्कार बोलल्यानं होत नाहीत मित्रांनो. संस्कारामध्ये 2 गोष्टी आहेत की तुम्हाला तुमच्या जवळच्या प्रत्येक व्यक्तीला आनंद देता आला पाहिजे. वागणुकीतून तुम्हाला ह्या संस्काराची श्वास दरवळला पाहिजे.
तुमच्या परिवारातले असू, तुमच्या जवळचे असू, तुमच्या भावकीतले असू, तुमच्या बहिणी असू, भाऊ असू, नात्यातली मंडळी, की तुम्हाला आणि मी जगतोय, नुसतं बोलत नाहीये. आज मी माझ्याकडे माझ्या पुतण्याचे लग्न झाले तरी माझा परिवार संयुक्त आहे. आणि तुमच्या वागणुकीतून तुम्हाला हा जो संदेश देता आला की तुमच्या वागणुकीतून तुमच्या वागणुकीचा संदेश सुगंध रुळला पाहिजे, सगळ्याला आनंद देता आला पाहिजे. मी नेहमी म्हणत असतो, माझ्या जवळच्या मित्रांना सगळ्यांना माहीत आहे, एकट्यानं जर मी स्वतः जगलो असतो कदाचित मुंबईपासून बोर्ड्यापर्यंत प्रत्येक गावाला आजपर्यंत 10-10 मजली माझ्या 10 इमारत राहिल्या असत्या. पण माझे 4 बी भाऊ आज रोजगार करणारे राहत होते, ऊस तोडणारे राहत होते मित्रांनो. आणि त्याच्यामध्ये कधीच आयुष्यामध्ये उन्नती नव्हती. मी माझी नाळ आज मी गावाची तुटू दिली नाही, माझ्या परिवाराची आणि मी तुटू दिली नाही. माझ्या आईनं रोजगार करून ज्यावेळेस आम्हाला शिकविलं, त्याच आईच्या समोर गावातले जहागीरदार बसून असे खाली बसून चहा पित नाहीत, किंवा ती प्यायची आहे पत मी माझ्या आईला निर्माण केलं तिच्या आग्रहामुळं. गावाकडं शेत घे, बैल घे, म्हशी घे, आईच्या आग्रहामुळं आणि वडिलाच्या आग्रहामुळं हे सगळं केलेलं आहे. आणि ह्याच्यामधनं ह्या सगळ्या प्रकारामध्ये आम्हाला काही फार काही कमवून संस्थेमधनं मोठं व्हायचं नाही आहे. निश्चित आपला परिसर हा माधव बाबा आणि मोतीराम महाराजांचा परिसर आहे. या परिसरामधली जमीन ही अत्यंत सुपीक आहे, संपन्न आहे, आणि हिच्यामध्ये संस्काराचा खुशबू आहे. फक्त एवढंच आहे की पालकांनी लेकराकडं जसं महाराजांनी सांगितलं त्या प्रमाणामध्ये की चांगल्या विचाराचे संस्कार द्या. जसं नेहमी सांगितलं जाते की दोन पोपटाची पिल्ले आहेत, एक महाराजांनी नेला आणि एक कसावानी नेला. तर महाराजांना नेला तर रामकृष्ण हरी या हरी विठ्ठल हरी रोज म्हणते, आणि कसावाकडे गेलं तर धरा मारण कापा म्हणल्याशी सोडित नाही. हे संस्काराचा विषय आहे. तुम्ही लेकर पोपट एकाच माईच्या पोटचे राहतात, पण संस्कार कसे घडले तर त्या दृष्टीने इथं संस्कार निश्चित चांगले होतील. याईनंतर एका चांगल्या पद्धतीनं खूप मेहनत आणि कष्ट करून चांगल्या पद्धतीनं आपण ह्या सगळ्या गोष्टी करू. मी स्टाफलाही विनंती करेल किंवा प्रमोदला आणि संपतरावलाही विनंती करेल की असे कार्यक्रम घ्या. आणि तुम्हाला ज्या गोष्टीची कमी वाटेल, जिथं जिथं कमी वाटेल, मला माहीत आहे की सुरुवातीला वर्ष 2 वर्ष 3 वर्ष तुम्हाला निश्चित काही गोष्टी घरून करावं लागतील, घरून पैसे लावावं लागतील, आणि याच्यासाठी मी सहयोग करील. तुम्हाला लागतील त्या गोष्टी आपण मुंबईपासून कुठेही कुठल्याही गोष्टीला कमी पडणार नाही, ती कुवत आपल्याकडं आहे. परमेश्वरानं वरचा मजला दिलेला आपला आपल्या डोसक्यावर आपलाच आहे, दुसऱ्याचा नाही आहे. म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी करू. आजच्या दृष्टीने आम्हाला बोलवलं, आमचा आहे बहुमान केला, मोठेपणा केला, आणि तुम्ही सगळे उपस्थित राहिलात. आणि मला वाटलं लेकरांनी आम्हाला इतका वेळ सहन केलं, त्यामुळं लेकरांचं विशेष कौतुक. पालकांचे धन्यवाद. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.